जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शहापूर येथे महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची घटना आज घडली आहे। संगीता पिराजी शिंदे वयवर्ष 36 असे मयत महिलेचे नाव असून आरोपी किरण कोळी वयवर्ष 26 याने मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केलाय। तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लहान्या हा तरुण महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असायचा। तसेच आज सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करून तिथून पळ काढला। घराजवळील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्वरित जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल होऊन फरार आरोपीचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI दीपक रोठे हे करत आहेत। सर, एकंदरीत काय घटना आहे, काय नेमकं घडलं? जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये एक झोपडीमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा त्या ओळखीच्या माणसाने काहीतरी कारणावर तुमचा मर्डर केलेला आहे। आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। धनराज नावाच्या एका नावा व्यक्तीनं पोलीस स्टेशनला फिर्या दिल्यावरून नवीन कायद्याप्रमाणे आमच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास केली जातो। सर, काही प्राथमिक माहिती समोर येते का की कशावरनं तो त्याबाबतीत तपास चालू आहे? सर, ही जी घटना घडलेली आहे, आज 1 जुलैपासून थोडेसे कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत, तर याच्यावर कुठल्या पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे? आता हे नवीन कायद्याप्रमाणे भारतीय न्याय संहिताप्रमाणे आता नवीन कायद्याच्या कलम 3 प्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहोत। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि BNNS प्रमाणे तपासाची प्रोसिजर अवलंबणार आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।